नेवासा येथील श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे दर्शनासाठी गेलेल्या सर्व दिंड्या व लाखोंच्या संख्येने गेलेले भाविक कामिका एकादशी निमित्ताने पैस खांबाच्या दर्शनाकरिता येत असतात. यापूर्वी कामिका एकादशीच्या दिवशी श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे 30 अंदाजे 3 ते 4 लाख भाविकांनी दर्शन घेतलेले असून यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेवासा फाटा ते नेवासा बुद्रुक या रोडवर पायी चालणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. तसेच शेवगाव ते श्रीरामपूर मार्गावरील वाहतुकीमुळे पायी चालणाऱ्या भाविकांना वाहनांचा धक्का लागून अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहतुकीत काही बदल करण्यात आलेले आहेत. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी आम्ही नेवासकर न्यूजशी बोलताना याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. आम्ही नेवासकर न्यूजसाठी अभिषेक गाडेकर, नेवासा. नमस्कार. बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी कामिका एकादशीनिमित्त नेवासास्थित जो उत्सव आहे, या उत्सवाच्या अनुषंगानं नेवासा पोलिसांकडून काही मार्गावरची वाहतूक वळवण्यात आलेली आहे. वळवण्यात आलेली वाहतूक आणि पार्किंगची व्यवस्था पुढीलप्रमाणे केलेली आहे. श्रीरामपूरकडून नेवास्याकडे येणारी वाहतूक नेवासा बुद्रुक येथून भालगाव प्रवरा टोका संगम आणि नेवासा फाटा, नेवासा फाट्याकडून श्रीरामपूरकडे जाणारी वाहतूक नेवासा फाट्यावरून प्रवरा संगम टोका भालगाव मार्गे वळवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी जे भक्त भाविक येणार आहेत त्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था पुढीलप्रमाणे करण्यात आलेली आहे. जे लोक नेवासा फाट्याकडून येणार आहेत त्यांच्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट समितीच्या ग्राउंडवरती पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जे भाविक श्रीरामपूरकडून येणार आहेत त्यांच्यासाठी नेवासा बुद्रुक येथील मराठी शाळा या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जे लोक राहुरी खुपटी रोडने येतील त्यांची देखील व्यवस्था ही खुपटी रोडवरती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मला जे स्थानिक नागरिक आहेत, रहिवासी आहेत, त्यांना असं सुचवायचं आहे की आपण 31 जुलै रोजी शक्यतोवर चारचाकी वाहनांचा वापर टाळावा, दुचाकी वाहनांचा वापर आपण जास्तीत जास्त करावा. या